पाटील यांच्यावर काल सायंकाळी 6 सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोंबिवली स्कायवॉकवर तिघांनी शस्त्राने वार करत हा जीवघेणा हल्ला केला. सुभाष पाटील हे केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 सुमारास ते काम संपून ठाण्याला घरी जाण्यासाठी निघाले. डोंबिवलीच्या स्कायवॉकवरून जात असताना मधुबन टॉकीज जवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांच्या मानेवर आणि पाठीवर शस्त्राने वार केले. या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील डोंबिवली विभागात काम करत असताना आणि त्यांच्या सुट्टीच्या नंतर जात असताना त्यांचा जो हल्ला झाला हा डोंबिवलीच्या परिसरामधील एक चांग सुसंस्कृत भागात आणि दिवसाढवळ हल्ला झाला एक लाजीवानी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जातीने लक्ष घालून पोलीस यंत्रणांना ताबडतोब त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रभागातील जे सी सी कॅमेरे लागले त्याच्या फुटेज आम्ही चेक करून त्याच्यावरती कडक कार्यवाही करण्यासाठी सांगितलेली आहे. निश्चित आम्ही ह्या बाबतीत कडक कारवाई करू. हल्ल्यात जखमी झालेले पाटील यांना केडीएमसी कर्मचाऱ्यांनी डोंबिवलीच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस पसार हल्लेखोरांचा शोध घेत आहे. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई.